महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमध्ये पाणी शहरामधील बस स्थानकाजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. या ठिकाणी अनेक मोठ्या व्यावसायिकांबरोबर छोट्या दुकानदारांची दुकाने होती. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने येथे थाटली होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला, पण या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा श्वास मात्र कोंडला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने काल पारनेर शहरातील बस स्थानक आणि परिसरातील अतिक्रमण हटवले. बस स्थानक आणि तेथील परिसरामध्ये अनेक धनाढ्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्याचबरोबर टपऱ्या, फळ विक्रेते यांचेही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. मोठ्या व्यावसायिक दुकानांच्या अतिक्रमणामुळे रस्त्यांचा श्वास कोंडला गेला होता. आता बस स्थानक आणि रस्त्यांचा अनेक दिवसांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला खरा, पण ज्यांची हातावर पोट आहेत आणि ज्यांना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत आहे अशा अनेक गोरगरीब टपरी चालकांचा श्वास कोंडला गेला आहे. बस स्थानक परिसरामध्ये अनेक लोकांची छोटी छोटी तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने होती, त्यावर त्यांचे पोट चालत होते, पण प्रशासनाने अतिक्रमण हटवल्याने ते आता विस्थापित झाले आहे. त्यांचं पुनर्वसन प्रशासन करणार का असा प्रश्न अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. अनेक वर्षांपासून हे लोक या ठिकाणी आपला व्यवसाय करत होती आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपले कुटुंब चालवत होती. अनेक मुलांचे शिक्षण त्यावर चालले होते, पण या अतिक्रम हटाव मोहिमेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मोठ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे त्यात छोटे तात्पुरत्या स्वरूपाचे उद्योग उभारलेले अनेक लोक त्यात भरडले गेले आहेत. त्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. ह्या व्यवसायात आमचा सडका धंदा आहे आणि हे आमचं नुकसान झाले, याची भरपाई आम्हाला कोण देणार? सरकार भी देऊ शकत नाही किंवा कुणी देऊ शकत नाही. आणि आम्ही जो 40 ते 50 वर्ष झाले इथं मी व्यवसाय करते, मला किती तकलीफ झाली किंवा किती काय झाले, आणि माझ्या पाठीमागे गरीब माणसाची साथ नाही, तरी पण मी हा व्यवसाय मी आयुष्यभर करून राहिले आणि मला किती तकलीफ झाली हे माझ्या माझ्या मनाला माहिती सगळं सांभाळण्याकरता. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे का आमचा सारखा धंदा आहे, आम्हाला रोडवर बसल्याशिवाय विलास. अचानक कार्यक्रमण काढल्यामुळे आमचं खूप नुकसान झालं. आधी आम्हाला काही तर सांगितलं नव्हतं, आमचे माल खराब झाले आणि असं आता उन्हात उभं राहून माल इथल्या आमचे माल खराब होते. ते रोज नेऊन आणण्यासारखं माल नाही, एका जागेवर ठेवलं तर टाकूनच ठेवावं लागतं, त्याला वरून सावलीच पाहिजे. अतिक्रमण काय असं त्यासाठी आमचं थोडा विचार केला पाहिजे. हे तर आम्ही पक्के बांधकाम केलेले नव्हते, सावलीसाठीच वरून शेड केलेलं होतं, ते सुद्धा तोडलं. आम्ही काय करायचं, दुसरा काही पर्याय नाही, आमचा एवढाच व्यवसाय. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.